आपण ज्या ते चांगलं राहायला पाहिजे. आपण बरेच लोक मोठमोठ्या पूजा करतो, वेगवेगळ्या पद्धतीने जगतो, पण मन चांगलं राहत नाही. पर्यावरण चांगलं ठेवा, मन चांगलं ठेवा, आपला समाज चांगला राहील आणि आपला भारत देश देखील चांगला राहील. तर आपण पूजा संपलेली आहे. माननीय पोलीस निरीक्षक त्यांच्या हस्ते आणि सरपंच साहेब त्यांच्या हस्ते आपण चार वृक्षारोपण न करता, सॅनिटायझरचा वापर न करता, खूप मास्कचा वापर न करता सुद्धा कोरोना आपल्यापासून खूप लांब आहे. तरी पण प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब त्या विषयाची तज्ञ आहेत, ते आपल्याला वेळोवेळी या गोष्टी संबंधी मार्गदर्शन करतच असतील. तर त्यांच्या ज्ञानाचा आपण फायदा करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. सरांनी सकाळी त्यांचे काही शिक्षक मित्रांबद्दल मला सांगितलं आणि सरांनी सांगितलं की जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छा देत असताना आदिवासींची जी नैसर्गिक संपत्ती आहे, जल, जंगल आणि जमीन, याला आम्ही सांभाळणार आहोत आणि हे आमचं आद्य कर्तव्य आहे, आम्ही हे सांभाळलं पाहिजे. आज 9 ऑगस्ट 2020 रोजी आम्ही हा आदिवासी दिवस पूर्ण जगात साजरा करत आहोत. सरकारच्या अधीन राहून, नियमांच्या अधीन राहून, कायदा सुव्यवस्थेचं पालन करून एका लहानशा कार्यक्रमाचं आयोजन करून हा कार्यक्रम आज इथं आम्ही साजरा केला, तो दिवस साजरा केला. आणि हे करत असताना शेवगाच्या रोपांचं झाड, शेवगाचं रूप हे आम्ही आज आमच्या बंधूंना दिलेलं आहे. शेवगा हा बहुगुणी आहे. फक्त बहुगुणी हा शब्द न वापरता तो अतिशय चांगला आणि आरोग्यासाठी उपयोगी आहे. शेवगामध्ये काय काय असतं, शेवगाच्या झाडाच्या वेगवेगळ्या भागात काय काय असतं, त्याची माहिती आम्ही इथं बॅनरवर दिलेली आहे. शेवगाच्या झाडामध्ये, या शेवगाच्या झाडापासून जे शेंगा मिळतात, त्या शेंगांमध्ये झिंक असतं, व्हिटॅमिन असतं, व्हिटॅमिन बी, ए आणि सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन त्यामध्ये असतात. कॉपर, मॅग्नेशियम, कॅल्शियम अशा प्रकारचे त्यात भाग असतात आणि याचा उपयोग जेवणामध्ये आपल्याला होत असतो. तेवढंच नसून शेवगाच्या शेंगा आपण खातो, काही लोक खात नाही, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की शेवगाच्या झाडाचे जे पानं असतात ते पानं देखील महत्वाचे असतात. आणि आदिवासी समाजावर कुपोषण नावाचा एक मोठा कलंक आहे. आदिवासी म्हटलं तर कुपोषण हे ठरलेलं आहे. त्याच्यासाठी बरेचसे कारणं आहे, ते कारणं आम्हा सर्वांना माहिती आहेत, पण हे कारणं नष्ट करण्यासाठी आपणच करू शकतो. आपल्या घरामध्ये, आपल्या शेतामध्ये, आपल्या घराच्या मागे वाऱ्यामध्ये ज्या काही भाज्या असतात, या भाज्या खाऊन घरामध्ये जे उपलब्ध आहेत, कुपोषण दूर करू शकतो. हा संदेश आम्ही आज जागतिक आदिवासी दिनाला विसरवाडी इथून आपल्याला देत आहोत. कुपोषण नष्ट करण्यासाठी औषधांची गरज तर असतेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण नैसर्गिक जे काही अवेलेबल आहे आपल्याकडे त्याचा उपभोग जर घेतला तर कुपोषण हे निश्चितच नष्ट होऊ शकतं. हे मी तुम्हाला एक आदिवासी म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून हे जबाबदारीने सांगू इच्छितो. त्यामुळं ज्या ज्या लोकांना आज आम्ही इथं शेवगाच्या रोपाचं वाटप केलेलं आहे, त्यांनी इथून हे रोपं घेऊन जाताना एक चांगला संदेश घेऊन जा. फक्त रोप घेऊन जाऊ नका, तर रोपासोबत हा संदेशही घेऊन जा आणि आपापल्या गावात या झाडाचं महत्व सर्वांना सांगा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आदिवासी दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय आदिवासी. जंगल जमीन पे जा है.